उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं होय. आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे उच्च शिक्षित अनुभवी स्टाफ 10वीचा 100% रिझल्ट डिजिटल शिक्षण प्रणाली सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा प्री प्रायमरी ते 10वी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी सावंतवाडीत कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी शिवसेना राष्ट्रवादीनंतर काँग्रेस फुटणार का असा सवाल केला असता ते काय म्हणालेत पाहूया. पक्षाची परिस्थिती काय आणि आमच्या मित्र पक्षांची कशा पद्धतीने संवाद साधता येईल किंवा एकूणच ज्यावेळी चर्चा आम्ही महाविकास आघाडी म्हणून करू त्यावेळी काँग्रेसचं जे काही बलाबल आहे ते राज्यातलं चर्चेला असलं पाहिजे. आणि ह्या जे स्थित्यंतर घडलेले आहेत दोन पक्षामध्ये त्याचे परिणाम नेमके त्या त्या जिल्ह्यात काय घडले या सगळ्याची एक माहिती आणि आढावा जनरल घेतला सगळा तालुका वाईज. आम्ही पहिलं अनालिसिस करायला लागतो. पहिलं सगळं आता माझं आज सिंधुदुर्ग झालं, परवा दिवशी माझं अलिबाग आहे, म्हणजे रायगड आहे, रायगडला दिवसभर मी देणार आणि मग एक दोन दिवसानं रत्नागिरी जिल्हा पूर्ण करणार आणि मग आम्ही आमचा अहवाल प्रदेश अध्यक्षांना देऊ. जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती तुम्हाला वाटते? जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मागच्या काळामध्ये काँग्रेस गेल्यामुळे थोडा त्रास झाला परंतु काँग्रेसला मानणारा मतदार हा जिल्ह्यामध्ये अजून देखील शाबित आहे. आम्हाला थोडी पळापळ करावी लागेल, थोडं लोकांच्या पर्यंत पोहोचावं लागेल. मधल्या काळामध्ये जिल्हा अध्यक्ष आणि सर्वांनी मिळून काही कार्यक्रम राबवले. गणेश उत्सव मोठा साजऱ्या प्रमाणात कोकणात साजरा केला जातो. एक स्पर्धा ठेवून काँग्रेसच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम केलं. कुडाळला नगराध्यक्ष पद हे काँग्रेस आहे, त्याच्या माध्यमातून कुडाळ शहरामध्ये चांगली कामं करण्याचा प्रयत्न आमचा चालला. कुमार केतकर साहेब खासदार आहेत, त्यांच्या खासदार फंडातून काही निधी आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विकास कामासाठी या ठिकाणी देऊ शकलो. आणि म्हणून काँग्रेस आहे आणि आता देखील राज्यामध्ये जे सर्व्हे झाले त्या सर्व्हेमध्ये देखील काँग्रेसचा टक्का वाढताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. आज या महाराष्ट्रातल्या जे एक अविश्वासाचं वातावरण आहे त्या वातावरणामध्ये विश्वास कुणावर ठेवावा तर तो काँग्रेस पक्षावर ठेवावा अशी सामान्य माणसाची भूमिका आज पाहायला मिळते. आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की काँग्रेसचा जनाधार होताच पूर्वी आता तो आणखीन वाढेल ही आम्हाला निश्चितपणे खात्री आहे. एक म्हटलं जातं महाराष्ट्राच्या राजकारणात की शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, आता काँग्रेसचा नंबर आहे आणि काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या संपर्कात आहेत किंवा एक गट भाजपकडे. मला वाटतं तुम्ही काय केलं पाहिजे, सगळ्या राज्यातल्या पत्रकारांनी भाजपला हा प्रश्न विचारला पाहिजे की तुमचा जनाधार संपलेला आहे का, तुम्ही इतर पक्ष फोडा लागलाय, याचा अर्थ भाजपचा जनाधार संपलेला. कधी लागतात कुबड्या, ज्यावेळी स्वतः ज्यावेळी पायावर उभा राहू शकत नाही त्यावेळी दुसऱ्याच्या खांद्याची गरज लागते. एक मान्य करूया की भाजपचा जनाधार संपला, सुरुवात इथन करूया की भाजपचा या राज्यातला जनाधार संपलाय, म्हणून त्यांना शिंदे गट लागला, म्हणून त्यांना राष्ट्रवादीच्या ठिकाणी लागले. काँग्रेसमध्ये काही होणार नाही हे प्रदेश अध्यक्षांनी सांगितलंय, थोरात साहेबांनी सांगितलंय, अशोकरावजींनी सांगितलंय, काही काँग्रेसमध्ये होणार नाही. काँग्रेसवर उलट लोकांचा आता विश्वास वाढलेला आहे. आणि मुळात मी म्हटलं तसं सगळ्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी भाजपला प्रश्न विचारला की तुमचा जनाधार गेलेला आहे का, आणि 105 आमदार असलेला पक्ष आता 14 मंत्रीपदावर या ठिकाणी थांबलेला आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.